राज्यातील विविध घटकांना मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून मदत केली जाते. मात्र मागील 2 वर्षाच्या काळात अनेक कारखानदारांनी मुख्यमंत्री सहायता निधी दिलेला नाही अशी खंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. पुण्यातील महाराष्ट्र स्टेट ऑफ कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेडच्या वतीनं साखर परिषद 2020 चे आयोजन करण्यात आले होते. तर या कार्यक्रमाच्या समारोपास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार, राज्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख, आमदार दिलीप पळसे पाटील, विद्याधर अणायस्कर तसेच साखर कारखानदार देखील उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की सरकारला जशी पाहिजे तशी कारखान्यांनी मदत केली नाही. आपण भरपूर प्रमाणात पाणी वापरत आहात. दुष्काळी स्थिती निर्माण होत असताना टिबकाला कारखान्यांनी प्रतिसाद दिला नाही. महाराष्ट्र जल प्राधिकरणाने दिलेली 3 वर्ष संपणार आहेत, मग शासनाला कडक कारवाई करावी लागेल अशा शब्दात कारखानदारांची कान मुख्यमंत्र्यांनी टोचले. आम्ही देखील आता धोरणात्मक विचार करतो. त्याचं कारण असं आहे की आज ज्या भागामध्ये पाणी नाही आहे त्या भागामध्ये कारखाने निघतात आणि मग त्या ठिकाणी ऊस उपलब्धता कमी असताना देखील ते कारखाने चालतात. एखादा चांगला वर्ष आला तेवढ्या वर्षापुरतं ते कारखाने फायदा देखील येतात. त्यामुळे सातत्याने तोट्यामध्ये जातात आणि शेवटी सरकारचा पैसा, राज्य बँकेचा पैसा, फायनान्शियल इन्स्टिट्यूशनचा पैसा, हा सगळा पैसा त्या ठिकाणी आपल्याला वाया जाताना दिसतो. म्हणून याही संदर्भात आपल्याला काम करण्याची आवश्यकता आहे. एक अजून महत्वाचा मुद्दा की ज्या संदर्भात मला अतिशय खेदानं म्हणा असं वाटतं की आम्हाला साखर कारखान्यांनी त्याबद्दल ज्या प्रकारे सहकार्य केलं पाहिजे ते केलं नाही आहे. आणि ते म्हणजे आपण जे ठरवलं होतं की 5 धरण क्षेत्रामध्ये जेवढे कारखाने आहेत त्या कारखान्याच्या क्षेत्रामधला ऊस हा 100% मायक्रो इरिगेशनवर गेला पाहिजे. आज इतक्या मोठ्या प्रमाणात पाणी आपण वापरतोय आणि सगळं या ठिकाणी जमिनीची आपली परिस्थिती त्यांनी खराब करतोय, दुष्काळी परिस्थिती निर्माण करतोय. पण मला असं वाटतं आम्ही योजना तयार केली पण त्या योजनेला पाहिजे त्या प्रमाणात प्रतिसाद हा कारखान्यांनी दिला नाही. मला असं वाटतं की आता आपल्याला MWRR ने 3 वर्षाचा अवधी दिला होता, पुढच्या वर्षी तो अवधी देखील संपणार आहे. आणि मग काय होणार की राज्य सरकारला काही कडक उपाययोजना कराव्या लागतील की जे कारखान्यांच्या क्षेत्रामध्ये मायक्रो इरिगेशन वर त्या ठिकाणी ऊस होत नाही त्या कारखान्यांनी जर तो ऊस घेतला तर त्यांना कुठली मदत करायची नाही. अशा प्रकारच्या एक्स्ट्रीम स्टेप्स या घेणं काही योग्य नाही आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की या संदर्भात देखील माझी अपेक्षा आहे की शेवटी आपल्या आज समोरचा सगळ्यात मोठा प्रश्न पाण्याचा आहे. आज इतका दुष्काळ आपण या ठिकाणी पाहतो आणि म्हणून याच्यामध्ये योजनेत अजून काही बदल करायचे असतील तर ते बदल करण्याची आमची देखील त्या ठिकाणी तयारी आहे. पण मला असं वाटतं की या संदर्भात थोडं कडक उपाययोजना बघा. कसं आहे की शेवटी फायनली आम्हाला एकच करावं लागतं, आम्ही ते अजून केलं नाही पण इज ऑफ डुईंग बिझनेसच्या तत्वात ते बसत नाही. पण शेवटी लायसन्स मागायला आल्यानंतर तिथे अडवणूक केली तर सगळ्या गोष्टी करण्याकरता कारखाने तयार असतात. आता हे करायची आवश्यकता पडू नये, ते आपलं सगळ्यांचं मिळून काम आहे असा विचार करून जर आपण या ठिकाणी आणि आपण बघितलं आहे की आज मायक्रो इरिगेशनच्या माध्यमातून उत्पादकता देखील वाढते आहे. तिकडे त्या ठिकाणी आपण बघितलं असेल तर पाण्याचा उपयोग कमी होतोय, उत्पादकता त्या ठिकाणी वाढते आहे. आणि म्हणून त्याही संदर्भात येत्या कालावधीमध्ये आपल्या सगळ्यांकडनं मदत ही अपेक्षित आहे.